उद्धव ठाकरेंनी त्यांचा पक्ष घेऊन आमच्या सोबत NDA मध्ये यावं, अशी जी ह्याचं सगळ्यात मोठं शुभचिन्ह ह्याला आम्ही मानतो. कारण आपण पाहिलं असेल 2 महिन्यापूर्वी 400 पार, त्याच्यावरनं आज चर्चा पत्रकार परिषदेत पण ही होते की जर आकडे बनले नाही तर तुम्ही जाणार का, विश्लेषकांकडून पण हीच होते आणि आता स्वतः भाजप बोलायला लागलेलं आहे. पण मला तुम्ही सांगा, ज्या पक्षाला लोकशाही संपायची आहे, ज्या पक्षाने आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला, ज्या पक्षाने महाराष्ट्राला मागणी देण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला, ज्यांना संविधान बदलायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नको आहे, ह्या पक्षासोबत कसं जाऊ शकतो? बरं, ह्याच पक्षाने आणि ह्याच नेत्याने महाराष्ट्रात येऊन पहिलं नकली सेना आणि नकली राष्ट्रवादी, म्हणजे बाहेरचे लोक येऊन आम्हाला सांगणार नकली सेना आणि नकली राष्ट्रवादी असली कोण, नकली कोण. दुसरी गोष्ट म्हणजे भटकती आत्मा पवारसाहेबांसाठी आणि नकली संतान हे उद्धवसाहेबांसाठी कसं कोण मैत्री करणार? आणि मैत्री आम्ही 25 वर्ष जी होती आमची, ते भाजपवाले बिचारे आज घरी बसलेत, ते कुठेच भाजपमध्ये. वाजपेयी साहेबांची आज भाजपच दिसत नाही. 2014 पासूनचं राजकारण पाहिलं तर लोकसभेत शिवसेना भाजप एकत्र लढली, विधानसभेत वेगळी लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीतही म्हणजे त्यावेळेला अफजलखानाची फौज महाराष्ट्रात चाल करून येते असं विधान उद्धवजींनी केलं होतं. त्यानंतर पुन्हा निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत शिवसेना पुन्हा सत्तेत दिली गेली भाजपसोबत. 2017ची निवडणूक असेल, महापालिकेच्या निवडणुका होत्या, त्यावेळेलाही महापालिकेच्या निवडणुकात उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली की शिवसेना सोबत लढेल, यापुढे कोणत्याही निवडणुका आम्ही युतीत लढणार नाही आणि युती सडली आमची. त्यानंतर पुन्हा परत 2019मध्ये जेव्हा ही निवडणूक लोकसभेची जवळ आली तेव्हा परत शिवसेना भाजप एकत्र आली आणि आता परत 2024ला त्यावेळेला अफजलखानाची फौज होती, आता औरंगजेब आलेल. तर त्यामुळे ह्या 2024 नंतर पुन्हा भाजप आणि शिवसेना एकत्र येणार नाही, याविषयी शाश्वती काय मतदारांना? बघा, मी एका इंटरव्ह्यूमध्ये फडणवीस साहेब बोललेले नाही 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 आणि ते करून सगळं त्यांनी केलं तसं बोलणार नाही, पण आम्ही विश्वासार्थनी सांगू शकतो की आता शक्य नाही. बघा, 14मध्ये लोकसभा आम्ही एकत्र लढलो कारण 25 वर्षाची युती होती, आम्हाला वाटलं होतं तीच दोस्ती जपतील, तीच युती जपतील. 14मध्ये ऑक्टोबरमध्ये आपल्याला माहिती आहे की सीट शेअरिंग झाल्यानंतर खडसे साहेबांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की वरतून फोन आला दिल्लीतून, त्यांच्या वरतून, आम्ही दिल्लीला वरती मानत नाही, वरतून फोन आला आणि युती तोडा असं सांगितलं, शिवसेनेबरोबर युती करू नका. आम्ही तेव्हा हिंदू नव्हतो, तेव्हा देशभक्त नव्हतो, तेव्हा मित्र नव्हतो, राहिलेलो आम्ही. तरी देखील तेव्हा अरुण जेटली साहेब, सुषमा स्वराजजी वगैरे हे सगळे नेते होते, म्हणून आम्ही पुन्हा एकदा भाजपबरोबर गेलो. 19ला पण आपण पाहिलं असेल ते घरी आले, 14 ज्या दिवशी पुलवामाचा हल्ला झाला त्या दिवशी फडणवीस साहेब घरी होते युतीची मागणी करायला आणि बोलणी करायला. सगळं ठरल्यानंतर जेव्हा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत ठरलं, फडणवीस साहेब त्याला कुठची तरी खोली बोलली, मग किती दिवस आम्ही हा अपमान सहन करायचा आणि किती दिवस हा विश्वासघात सहन करायचा? तुम्ही चान्स देत राहता, याचा अर्थ नाही ना की प्रत्येक वेळी तुम्ही चान्स द्याल, हे टॉक्सिक रिलेशनशिप झालं. आदित्यजी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धवजी असतील किंवा राज ठाकरे असतील, हे सगळे भाषण करताना एक मेटाफर घेऊन एक नॅरेटिव्ह सेट करतात.